नमस्कार मी आशिष जाधवजी चोवीस तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आधी सी ए नंतर एन आर सी सी चर्चा आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच एन पी आर अर्थात नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या प्रक्रियेला मंजुरी दिलेली आहे त्यानुसार येत्या एक एप्रिल दोन हजार वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार वीस या काळामध्ये ही एन पी आर प्रक्रिया राबवली जाणार आहे प्रत्येक घरात जाऊन भारतात नेमकं कोण राहतं कोण राहत नाही याची माहिती गोळा केली जाणार आहे नागरिकांना यासाठी कुठलाही दस्तऐवज हा द्यावा लागणार नाही आहे तरी पण जे विदेशी सहा महिन्यांपासून भारतात राहतात किंवा जे भारतीय नागरिक आहेत त्यांचं रजिस्टर म्हणजेच एन पी आर हे बनवण्याचं काम आता सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं मग चर्चा सुरू झाली की एन पी आरची गरज काय आहे एन पी आर आधीपासूनच आहे पण त्याचं अद्ययावतीकरण म्हणजे ॲडव्हान्सीकरण ज्याला म्हणूया आपण सोप्या भाषेत ते केलं जाणार आहे त्यामुळं होणार काय तर असा एक डेटा मिळणार आहे की ज्यामध्ये नेमके भारतीय नागरिक किती आहेत भारतात वसणारे विदेशी नागरिक किती आहेत सहा महिन्यांपासून जे विदेशी नागरिक आहेत त्यांना पुन्हा भारतात राहायचं असेल तर त्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यातून त्यांना सामोरं जावं लागेल किंबहुना काही विदेशी नागरिक जर का जास्त काळासाठी इथं राहत आहेत आणि त्यासाठी जी कागदपत्रांची किंवा अटी शर्तींची पूर्तता आहे ती झालेली नाही असे हुसकावून लावण्यात येतील किंवा त्यांना बाहेर केलं जाईल असा याचा सोपा सरळ अर्थ आहे पण तरीसुद्धा केरळ सरकार असेल पश्चिम बंगाल सरकार असेल यांनी या एन पी आरला मंजुरी देण्याच्या निर्णयाला विरोध केलेला आहे त्याला तात्काळ स्थगिती द्या अशी मागणी केलेली आहे तर एम आय एमचे खासदार अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा मुस्लिमांना भीती दाखवण्यासाठी आधी सी ए आता एन पी मध्ये एन आर सी आहेच भीती दाखवण्यासाठीच हे सगळा खटाटोप केला जातो आहे आणि त्याला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे नंतर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मुलाखत प्रसारित करून एन पी आरचा एन आर सीची संबंध नाही किंवा एन आर साठीच एन पी आरची माहिती गोळा करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही त्याचबरोबर जो एन आर सी आहे किंवा ज्याला आपण नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप म्हणतोय ते देशव्यापी नाही आहे जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या एका भाषणात मांडली होती त्या भूमिकेनंतर अमित शहानी हे घुमजाव केलेलं आहे की एन आर सी देशव्यापी नाही आहे पण एन पी आर मात्र देशव्यापी आहे त्यावरच आज चर्चा करायची आहे चर्चा अशी आहे की सी एन आर सी आणि आता एन पी आर नेमका हा जो एन पी आरचा निर्णय आहे हा काय आहे एन पी आर काय सांगत आहे एन पी आर कशासाठी येत आहे सरकारचा उद्देश काय आहे हे सांगणार एक ज्याला आम्ही आमच्या टीव्हीच्या भाषेत पॅकेज म्हणतो किंवा वृत्तांत म्हणतो ते बघा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अर्थात एनपीआर च अपडेशन करण्यात येणार आहे जनगणनेशी निगडीत असलेल्या या रजिस्टर मध्ये देशातल्या तमाम नागरिकांची माहिती आहे ते कुठे राहतात काय करतात तिथपासून ते त्यांचा रेटिना स्कॅन फिंगर प्रिंट्स अशी सगळी माहिती अपडेट होणार आहे त्यासाठी साडेआठ हजार कोटी खर्च अपेक्षित असून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे ही यादी जुनीच असली आणि आता केवळ तिचं नूतनीकरण होणार असलं तरीही सध्या सुरू असलेल्या सीए आणि एनआरसी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जात आहे हा निर्णय एनआरसी लागू करण्याच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल मानलं जात आहे आय एमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी यावर टीका केली आहे के दे जबाब सरकार

लेन देन नहीं है ना दोनों प्रक्रिया का एक दूसरे के सर्वे में उपयोग हो सकता है एनपीआर के लिए जो अभी प्रक्रिया चलेगी इसका उपयोग कभी भी एनआरसी के लिए नहीं हो सकता दो कानून भी अलग नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती एनआरसी आणि एनपीआर यामध्ये बराच फरक आहे देशात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण माहिती सरकारकडे असणं आवश्यकही आहे त्यामुळे यालाही सुरू झालेला विरोध केवळ राजकारणासाठीच असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते मिलिंद रानडे आहेत याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत तसंच आपल्यासोबत नागपूरहून दैनिक हितवादचे सिटी एडिटर आणि ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडेसुद्धा आहे मी सुरुवातीलाच भाई जगताप यांच्याकडे जातो आहे भाई आधी सी ए एन आर सी तो सावळा गोंधळ सुरूच आहे नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या सभेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं असं वाटलं की कदाचित मोदी सरकार बॅकफूटवर जाईल आणि ज्या पद्धतीनं देशभरात आगडोंब उसळला पण मग लागलीच जी मंत्रिमंडळाची बैठक आली मोदी सरकारची त्यात त्यांनी त्या त्या एन पी आरचा निर्णय घेतला त्यामुळं मेसेज काय गेलेला आहे तर मोदी सरकार बॅकफूटवर वगैरे काही जात नसतं त्यांना जो अजेंडा राबवायचा आहे त्यासाठी जे निर्णय घ्यायचे आहेत ते वेळेतच घेतं अशेच असं आहे की याच्यामध्ये एन पी आर म्हणा किंवा जनगणना म्हणा त्याचाच तो एक तुम्ही म्हणाल्या त्याप्रमाणे की एक ॲडव्हान्स त्याचा काय असू शकतो परंतु यांचा प्रॉब्लेम असा आहे विशेषतः नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाचा त्यांनी कायदे पास करून घेतले दोन्ही सदनामध्ये हा तो वादाचा विषय असू शकत नाही त्याच्यावर वाद नंतर तयार झालेला आहे परंतु कायदा पास झाला याचा हे खरं आहे मग ते सी ए असेल किंवा आणखीन काय असेल सी ए विशेषतः त्याला सी ए बी म्हणत होते आता सी ए झालेला आहे तर ह्यांच्या हेतूबद्दलच शंका आहे असं आहे की आपल्या देशातल्या नागरिकत्वाबाबतीमध्ये आपली घटना स्पष्टपणे बोलते घटनेच्या एक कलमापासून दहा कलमांपर्यंत नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये सगळं विश्लेषण आहे अर्थात असं जरी असलं तरी एकोणीसशे पंचावन्न साली आलेला जो कायदा या बाबतीमधला जो आज आपण त्याला सी ए म्हणा किंवा आणखीन काय म्हणा तो आलेलाच होता म्हणजे जर ह्यांना नागरिकत्वाबाबतीमध्ये किंवा परदेशी नागरिक असेल जो घुसखोर असेल इलिगली राहणारा इमिग्रंट असेल किंवा काही असेल त्याच्यासाठी एकोणीसशे पंचावन्न सालच्या कायद्यामध्ये सुद्धा पाच वेळा सुधारणा झाली आणि ह्या सुधारणा होत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घटनेमध्ये सुद्धा बदल करावा लागला आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाकडे या बाबतीमध्ये त्यावेळेला एक केस गेली होती आणि त्या केसच्या संदर्भामध्ये ही केस आहे केशवना केशवनंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे ते असं की या देशातला कुठलाही कायदा करण्याचे सर्व अधिकार हे देशाच्या संसदेला आहेतच पण या देशाचे कायदे करत असताना या देशाच्या घटनेच्या घटने गाभ्याला कुठंही हात लागता कामा नये किंवा त्या गाभ्याला कुठंही डिस्टर्ब करता कामा नये अशा प्रकारचा हेच चाललेला चा आहे सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे आणि तो पूर्ण फुल बेंचचा तो निर्णय आहे त्यानुसार आत्ता हे जरी काही म्हणत असले ह्यांच्या हेतूच्या बाबतीमध्ये जो संशय आहे तो असा आहे आता हे डेंगा त्यांना काय मारायचं त्या मारत द्या ते म ये आम्ही हो तुम्ही सगळ्यांनी बघितलं सोशल मीडियावरसुद्धा आणि संसदेमध्ये कमरेवर हात ठेवून देशाचे गृहमंत्री ये एन आर सी लागू होगा हे तर त्यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलं आहे आता काय सांगतात आहे ते म्हणजे ह्यांची दुटप्पी भूमिका ही पहिल्यापासून राहिली म्हणून ह्यांच्या हेतूबद्दल संशय आहे ठीक आहे नाही एकच मिनिट त्याच्यामध्ये हा जो एन पी आरचा हा जो विषय आहे कारण त्याच्याशी निगडित असल्या कारणाने आता कसं तुम्ही काय म्हणालात की नाही ते त्यांचा एजेंडा चालवणारच होय त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे सी ए असेल किंवा एन आर सीच्या माध्यमातून जो देशभर आघडोम तयार झाला आणि त्यांनी अगोदर आरोप करून बघितलं पण ते चाललं नाही मग मो, स्वतः मोदी म्हणाले ना हे काँग्रेस सगळं घडवतंय अरे सगळ्या युनिव्हर्सिटी काँग्रेसच्या हातात असते तर था, आम्हाला हार कशाला पत्करावी लागली असती आज जो तरुण जो रस्त्यावर आलेला आहे देशभरातला आणि तो एका विशिष्ट जमातीचा जातीचा धर्माचा नाही सगळ्या धर्माचे जे तरुण रस्त्यावर आलेले आणि ते स्पष्टपणे जेव्हा त्यांना दिसतंय तेव्हा त्यांनी ते आता घुमजाव करून त्याचा एन पी आरचा हा जो काय घाट घातलेला आहे पण तो ना, ना आपल्याकडची जनगणना नागरिकत्व तपासणी ही व्हायला हवी त्या काय त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कुणाचंच कारण नाही अयोग्यरित्या घुसखोरी करून किंवा बेकायदेशीर देशाच्या कायद्याच्या बेकायदेशीर जर कोण राहत असेल तर त्या बाबतीमध्ये त्याची माहिती सरकारला असायलाच हवी आणि त्याच्यात काहीही चुकीचं नाही यांच्या हेतूबद्दल संशय आहे की हे परत एकदा त्यामध्ये सुद्धा जसा एन आर सीमध्ये त्यांनी विशिष्ट धर्माला टार्गेट केला आणि जे आपल्या घटनेला अजिबात मंजूर नाही घटनेच्या गाभ्यालाच त्यांनी हात घातला आणि इनडायरेक्टली त्यांनी घटनेलाच आव्हान दिलं जे आम्ही वारंवार म्हणतोय तुम्ही घटनेला हात लावू नका त्याने तो प्रयत्न अनेक वेळा करून बघितला नाही झालं ते मग हे असलं काहीतरी कास्त लावायचं एन आर सीच्या माध्यमातून सी एच्या माध्यमातून आणि घटनेलाच आव्हान देण्याची जी काय ह्यांनी हे दाखवलेली आहे हिंमत दाखवलेली आहे त्याचा उद्रेक हा देशाने त्यांना उत्तर दिलेलं पाठक तसाच प्रश्न आहे की बघा सी एन आर सी विषयी लोकांमध्ये संभ्रम आहे खास करून अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा मुस्लिमांचा विचार करून त्यांच्यामध्ये तशी भीती आहे संभ्रमाचं वातावरण तर मुस्लिमांमध्येही आहे दलितांमध्ये आहे अगदी बहुजनांमध्येही ते दिसत आहे की आज मुस्लिमांचा नंबर आहे कदाचित उद्या आपला लागेल असंही अनेकांना वाटत आहे तरी सुद्धा एन पी आर आलं जनगणनेबरोबर एन पी आर म्हणजे काय मला जे दिसतं येते की सर्व प्रकारची माहिती एका रजिस्टरमध्ये आली पाहिजे म्हणजे एकवीस प्रकारची माहिती ही या एन पी आरमधून गोळा केली जाणार आहे अनेकांना प्रश्न असा पडला की आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वे वेगवेगळे प्रयोजन आहेत त्याची मग अशावेळी एन पी आर कशासाठी हवं आहे उद्देश कळत नाही आहे सांगतो मी फक्त भाईंना विनंती करतो की मी बोलताना मध्ये बोलू नका नाही कारण भाईंनी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचं मत मांडावं हो। मात्र आपल्या दर्शकांचा बुद्धिभेद केला आता केशवानंद भारती काय आहे केशवानंद भारती हा असा विषय आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक फॅब्रिकला हात लावू नये त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे मात्र सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट हा एकोणीसशे पंचावन्नला आलेला आहे पाचदा आणि सहादा अमेंड झालेला आहे आणि त्याचं अमेंडमेंट पहिलं अमेंडमेंट हे केशवानंद भारतीच्या आधीच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दे देखील चारदा काँग्रेसच्या कार्य कार्यकारीमध्ये त्याचं अमेंडमेंट झालेलं आहे त्यामुळे त्याचं अमेंडमेंट हे होऊ शकतं त्याच दृष्टीने केलेलं अमेंडमेंट आहे त्यामुळे केशवानंद वगैरे असं सांगून बुद्धिभेद करण्याची आवश्यकता रे पहिली गोष्ट दुसरं की हा जो सी जो ॲक्ट आहे या ॲक्टमध्ये नेहमी आपण आर्टिकल फोर्टीनचा जो विषय आहे मला असं वाटतं की तो सुप्रीम कोर्टामध्ये ते सबज्युडिस आहे मॅटर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल कारण फोर्टीन काय म्हणतं की तुम्हाला काही रिजनेबिलिटी जर असेल रिजनेबिलिटीचा टेस्ट जर करायची तर सुप्रीम कोर्ट ते बघतं आता जर हे आर्टिकल फोर्टीन जर नसतं तर आपण ज्या मायनॉरिटी कमिशन किंवा मायनॉरिटी इन्स्टिट्युशन आहे किंवा एस सी एस टीला आपण सॉरी एस सी एस टीला नाही ओबीसीला जे आपण रिझर्वेशन दिलेलं आहे हे ते आर्टिकल फोर्टीनमध्येच रिजनेबिलिटीचा क्लॉज असल्यामुळे दिलेला आहे तर मला असं वाटतं त्याच्यावर आपण इथे चर्चा करण्यापेक्षा सुप्रीम कोर्ट जो निर्णय द्यायचा तो दिलाच आता राहिला विषय या पॉप्युलेशन रजिस्टरचा एन पी आर काय मुळामध्ये की एन पी आर खरं तर ते काय आलं याचं उत्तर काँग्रेसने द्यायला पाहिजे दोन हजार दहाला चालत आहे आपल्या देशामध्ये सोळा दहा ही सोळा सिक्स्टीन टाईम हे सेन्सेस आपलं होत आहे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आठदा आणि आता हे आठव्यांदा असं सोयांदा होत आहे या सेन्ससबरोबर दोन दोन हजार दहामध्ये काँग्रेस असताना त्यांनी हा एन पी आर देखील कन्सेप्ट आणला आणला जो चांगला कन्सेप्ट आहे आता या एन पी आरमध्ये हे वीस एकवीस किंवा सोळा तुम्ही जी म्हणता ती माहिती काय मुलामध्ये नाव वडिलांचं नाव आईचं नाव पत्ता किती दिवसापासून राहता काय राहता अशा टाईपची ती दे जुजबी माहिती आहे आणि ते सेफ डिक्लेरेशन आहे तुम्हाला कोणी त्याचं म्हणजे प्रूफ मागत नाही आहे याच्या माध्यमातून एखादी म्हणजे भारतामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन येत असते काही काही फॉरेनचे लोक येतात सहा महिने राहतात सहा महिन्याच्या वर राहतात तर मुलामध्ये एका वेळेस आपल्या देशामध्ये किती फ्लोटिंग पॉप्युलेशन प्लस आपली रेग्युलर पॉप्युलेशन आहे त्याच्या दृष्टीने सरकारचं नियोजन करण्याच्या दृष्टीने हा एन पी आर हा कायदा आहे आता याच्यामध्ये तुमचं सिटीजनशी काही संबंधच नाही आहे एखादी व्यक्ती जर आठ महिने फॉरेनवरनं आधी अमेरिकेत ना इथे राहिली तर त्याचं नाव देखील एन पी आरमध्ये येणं अपेक्षित आहे की बा याचं इथे ते वास्तव्य आहे याचा हा पत्ता आहे त्याची माहिती आहे त्या दृष्टीने सरकारला आपलं नियोजन करता येईल हा एवढाच त्याचा मुद्दा आहे सिटिझनशिप ॲक्ट जो आहे सिटीजनशिप ॲक्ट हा म्हणजे ज्याला आपण एन सी आर म्हणतो हा सिटीजनशिप ॲक्ट सिटीजनशिप डिटर्मिन करण्यासाठी आहे आणि हो तो सी सिटीजनशिप ॲक्ट म्हणा किंवा जे आपण डिटेन्शन सेंटर वगैरे हे सगळे कन्सेप्ट सुप्रीम कोर्टाने लावलेले सुप्रीम आसामचे जे विषय आहेत ते पूर्ण देशाला एन सी आर वगैरे लावायचं नाही हे मला माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं तो विषय खरं तर संपलेला आहे आणि त्यामुळे की याची सरळ मिसळ न करता एकामागून एक जे काही पेंडिंग केसेस आहे त्या केसेसला डील करणं ही या सरकारची नीती आहे आणि म्हणून ते एक नॉर्मल गोष्टी घेतलं पाऊल आहे ठीक आहे मिलिंद रानडे मला याला जोडून विचारायचं मिलिंद रानडे मी येतो भाई तुमच्याकडे मी भाई येतो ना तुमच्याकडे माझं एक एकच मिनिट दिलं तर बरोबर माझं माफ करावं त्याचं नाही त्यांचं फक्त म्हणणं की मी ते जे म्हणतात तेच मी म्हणालो मी कुठं कंट्रे कॉन्ट्रॅडिक्ट केलं ओके शिवानंद भारतीय बुद्धिभेद कसा काय होतो ज्या ज्या सिटीजन काय बोललो नाही सिटीजन याचा अर्थ असं करण्याचं काय कारण नाही त्याचं कारण असं आहे की या देशाचा देशाची घटना ही धर्मनिरपेक्ष आहे धर्माच्या आधारावर काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला तुम्ही कसले बुद्धी सांगताय तुम्ही बुद्धी भेटत आहे पण रिजनेबल रिजनेबल या रिजनेबल रिजनेबल आपण पुढील प्रमाणे म्हणतो त्या बाबतीत मध्ये माझं म्हणणं होतं दुसरी गोष्ट अशी की मी म्हटलं ना की त्या याच्या बाबतीमध्ये हो याच्या अगोदर अनेक वेळेला आपली जनगणना झाले की आम्ही कुठे नाही वाढवलं आणि हो दोन हजार दहा ला झालेला आहे आणि आणि त्याच्यामध्ये आणि आहेच आहे आणि धर्माच्या आधारे ना ना आरक्षण आहे नागरिकत्व काहीच नाही आणि दुसरं हे इतके यांची मखलाशी आहे अजून एक मूलभूत आपला गाभा आहे आपल्या जन्माच्या आधारावर आपली नागरिक नागरिकता आपली स्पष्ट होते यांनी काय आणलंय माहिती आहे ब्लड रिलेशन यांनी आणलंय अर्थात या बाबतीत सुद्धा आहे दोन हजार चार मध्ये आपण जाऊया मिलिंद मिलिंद रानडे मिलिंद रानडे ऐका माझा प्रश्न तोच आहे माझा प्रश्न तोच आहे मिलिंद रानडे माझा प्रश्न तोच आहे अनेकांना असं वाटत की एन बाबत नरेंद्र मोदींनी सांगितलं की देशव्यापी ते असणार नाही अशा वेळी पण काढला त्यांनी अशा, अशा वेळी लागली दुसऱ्याच दिवशी जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होते त्यामध्ये एन पी चा निर्णय होतो त्यामुळे अनेकांना शंका अशी आली की मागच्या दारानं एखाद्या राज्यामध्ये नागरिकांची नोंदणी होईल का किंवा एन आर सी देशव्यापी नाही तर मग एन पी आरच्या माध्यमातून एन आर पर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल का आणि म्हणूनच कदाचित केरळ असेल पश्चिम बंगाल सरकारनी एन स्थगित करावं म्हणून मागणी केलेली आहे आहे भाग असा की जेव्हापासून नरेंद्र मोदींचं सरकार चौदा सालपासून आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी काही काही ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत की जगातला कोणी हिंदू असेल तर त्याला आम्ही भारतात घेऊ पण इतर धर्माचा असेल तर त्याला घेणार नाही तेव्हा ही कृतीच आपल्या सर्व धर्म समभावावर आधारलेल्या घटनेला सोडून आहे आता यांनी तीन कायदे आणलेत सी एन आर सी आणि एन पी आर एन पी आर च्या प्रमाणे अगोदरी झालेलं आहे या वेळेला विरोध करण्यात एनआरसी आणलेलं नाही आहे नाही नाही आसाम मध्ये लागू झाला की एक मिनिट आणि अमित शहा बोलले ना आता अमित शहा अमित शहाचं दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस लोकसभेतलं वक्तव्य आहे चार डिसेंबरचं रांचीच झारखंडच्या प्रचार सभेतलं वक्तव्य आहे की आम्ही लागू करणार म्हणजे करणार आशिष मला तो मुद्दा तोच सांगायचा आहे की अमित शहानी पार्लमेंट मध्ये उत्तर देताना एनआरसीचा उल्लेख केला मोदी म्हणतात एन आर सी हा शब्दसुद्धा आम्ही कधी काढलेला नाही तेव्हा कोण खोटं बोलत आहे ह्याच्यात मी जाऊ इच्छित नाही कारण उत्तर साधं आहे दोघंही खोटं बोलत आहेत मुद्दा असा आहे की एन पी आरमध्ये या वेळेला त्यांनी दोन प्रश्न ॲड केलेले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत काय प्रश्न आहेत तुमच्या आईवडिलांची जन्मतारीख काय आणि तुमच्या आईवडिलांचं जन्मस्थान काय त्याच्यानंतर सेन्सस हा जो कायदा आहे त्याच्यामधनं जी माहिती येते ती गोपनीय माहिती आहे ती सरकारच्या सुद्धा दुसऱ्या कुठल्याही खात्याला उपलब्ध नाही एन पी मधली जी माहिती आहे ती त्याच्याप्रमाणे ती माहिती ओपन आहे एन पी आरमध्ये आता ते कोणतेही कागदपत्र घेणार नाही आहेत तुम्ही जे सांगणार आहात ते लिहून घेणार आहेत आणि ती माहिती पब्लिक डोमेनमध्ये का पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध राहील आणि त्याच्यावरती लोकांना ऑब्जेक्शन घ्यायला लागेल म्हणजे एखादा मी माणूस आहे आणि माझ्या गावामध्ये जर का एक व्यक्तीवरती मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर मी ऑब्जेक्शन घ्यायचं ऑब्जेक्शन घेतलं की त्याच्यासाठी वेगळं रजिस्टर आहे त्याच्यासाठी ज्यांची नावं ऑब्जेक्शनमध्ये देतील त्यांच्यासाठी वेगळं रजिस्टर आहे म्हणजे त्याच्या मागे आपल्याला लावायचं तेव्हा ह्या तीन चालणी आहेत आणि या तीन चालणी मुस्लिम समाजाला वगळण्याकरतायत आता हे सांगतात काय भारतातला एकही मुस्लिम जाणार नाही त्याच्याकडे आपण नंतर येऊया विदेशातन इथे आलेला सुद्धा माणसाचा धर्म बघून काम करणं हे घटनेला मंजूर नाही त्याच्या पुढची बाब अशी आहे की मी एक तुम्हाला साधा विचारतो या तीन चाळणी लावलेल्या आहेत आणि प्रत्येक चालणीमधनं मुस्लिम समाजातल्या माणसाला एक अस्थिर करणं आणि त्याला वगळणं आणि जर काही हिंदू त्याच्यातनं वगळला गेला जसा आसाममध्ये गेला तर त्याला सामावून घ्यायचं सामावून घ्यायचं कारण त्या मुस्लिम देशांमधनं मी साधा प्रश्न असा विचारतो की श्रीलंकेमध्ये हाहाकार माजलेला होता तिथनं अनेक जण तमिळ भाषिक परत आलेले ते हिंदू असतील मुस्लिम असतील कोणी असतील त्यांच्यासाठी का नाही हा कायदा रोहिंग्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकरता का नाही आणि पंतप्रधान महात्मा गांधीजींचं नाव सांगतात गांधीजींचा त्यांनी चष्मा उचललाय दृष्टिकोन उचलायला पाहिजे होता गांधीजी जर काय आज असते तर अमुक धर्माचा आहे अमुक जागेतनं आलेलं आहे अमुक देशातनं आलेलं आहे त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली असती आणि हे सरकार सर्वांना समान वागणूक आणि सर्वसमावेशक नाही याच्याबद्दल लोकांची खात्री पटली आहे आणि म्हणून लोक आज रस्त्यावरती उतरत आहेत आणि एवढी त्यांना वाटलं नव्हतं इतका विरोध होईल तीनशे सत्तर खपवलं तलाक तलाक तलाक, तलाक खपवलं तेव्हा हेही खपू आणि झालं असं ते कोकणात आमच्याकडे म्हणतात ना केला तुका आणि झाला माका <laughs> त्या विद्यार्थ्यांच्या वरती म्हणजे घुसखर मारेंगे पाकिस्तानमध्ये पण आमच्याच हॉस्टेलमध्ये घुसून मुलींना मारायला लागले आणि त्याच्यामधन जे त्याच्यामधनं जे अंगावर पलटले आता हे सगळे प्रश्न जनतेसमोर आलेले आहेत आणि एन पी आर हे पहिलं पाऊल छाटणी करण्याचं ठीक आहे आपल्यासोबत राहुल पांडे सुद्धा आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत हितवाच सिटी एडिटर आहेत राहुल पांडे बघा अनेकांना असा एक प्रश्न आहे किंवा अनेकांची तशी ओरड आहे काहींची आणि काहींना तर हा असा प्रश्न पडलेला आहे की एवढे मोठे प्रश्न जे जनतेचे प्रश्न आहेत देशासमोरच्या समस्या आहेत त्या राहिल्या बाजूला सी ए ए सामान्य माणसाला याविषयी आजवर काहीही माहिती नव्हतं एन आर सी सामान्य माणसांना याविषयी काहीही माहिती नव्हतं एन पी आर माहीत असेल पण सर्वसामान्यांना माहिती नसेल अशा गोष्टी पुढे येऊन त्यावरती आगडोम उसळतो देशभर वनवा पेटल्यासारखं वातावरण तयार होत लोकांना प्रश्न असा पडलेला आहे की ह्याच खऱ्या समस्या आहेत का सीए एनआरसी आणि एन पी आर हे काय चाललंय अशी म्हणणारी सुद्धा मंडळी आहे आणि ती सर्वसामान्य आहे आपलं म्हणणं बरोबर आहे पण लक्षात घ्या की मी आता आपल्या आधीच्या तिन्ही वक्त्यांचं म्हणणं ऐकलं पण एन पी आर ही मुळातच एक स्टॅच्युटरी प्रक्रिया आहे प्रत्येक विशेषतः दोन हजार नऊला यू पी ए सरकारने ती आणली होती आणि ही रजिस्ट्रार जनरल जे सेन्सस कंडक्ट करतात तेही कंडक्ट करणार आहे आणि ह्या सेन्ससच्या आधीची प्रक्रिया आहे मुळातच दर दहा वर्षांनी सेन्सस कंडक्ट होणं म्हणजे जनगणना होणं ही एक फार आवश्यक प्रक्रिया आहे आणि मला वाटते बाकीचे भाई तर निवडणुका लढतात त्यामुळे त्या सेन्ससच्या आधारे सीट सगळ्या लोकसभेच्या विधानसभेच्या जागा त्याच्यातले आरक्षण त्यांची संख्या स्थानिक प्राधिकरणांमधली संख्या नेमके कोणत्या वर्गात कोण आहेत गव्हर्नमेंटच्या वेलफेअर स्कीम्सचं डिस्ट्रीब्युशन यू पी ए सरकारने काही अतिशय चांगल्या गोष्टी आणल्या होत्या त्याच्यातला आधार ही एक गोष्ट होती तेव्हा त्याला विरोध झाला पण नंतर मोदी सरकारने आल्यानंतरसुद्धा आधारलाच लिंकेज करून तेव्हा पी चिदंबरम वारंवार सांगत होते की कि किती आवश्यक आहे आधार तेव्हा फार विरोध झाला पण नंतर लक्षात आलं की आधार थ्रू आपण एक ब डिस्ट्रीब्युशन चांगलं करू शकतो पैसा वाचू शकतो एन पी आरमध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आपल्या देशाची पॉप्युलेशन लोकसंख्या वाढती लोकसंख्या हाच आपला मुख्य गेल्या पन्नास वर्षातला प्रश्न राहिलेला आहे आणि गेल्या पन्नास वर्षात आपण या भूभागावर ज्याला आज आपण भारत म्हणतो त्याच्या सीमा ज्या आप घटनेनी आपल्या रेखांकित केलेल्या आहेत त्यात नेमके लोक किती राहतात कोणत्या राज्यात कोणत्या शहरात कोणत्या गावात किती लोक राहतात त्यांचं ज यात मला वाटतं सरकार कोणतंही असो त्याला राजकीय हेतू आज चिकटवल्या जात असतील ही गोष्ट मुलाईदा समजा आज मोदींच्या ऐवजी समजा यू पी एचं जरी सरकार असतं आणि राहुल गांधी पंतप्रधान असते तरी मला वाटते ही प्रक्रिया देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे या क्षणी आपण आपला भूभाग आणि आपली लोकसंख्या इतकी विसंगत आहे त्याच्यामुळे नेमके आपले कोणत्या भागामध्ये किती लोकं राहतात त्यांचा आर्थिक स्तर कोणता आणि त्यांच्या आईवडिलांचा जन्मगाव कुठला जसं आत्ता मिलिंद रानाडे म्हणाले त्याप्रमाणे याच्यातून काही लोकांना काही वर्गांना भीती वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तिथे सरकारनी शेवटी त्या त्या घटकांपर्यंत पोचून संवाद साधणं हा त्याच्यावरचा उपाय आहे त्या मु मूलभूत या सर्व प्रक्रिया ज्या आहे नागरिकत्व सिटिझनशिप हा जगात सर्व देश अतिशय कटाक्षाने फार कठोरपणे त्याची अंमलबजावणी करत असतात आपल्यामधल्या आपल्या अनेकांचे आपल्या मित्र मंडळी नातेवाईक हे वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात त्यांना तिथे विचारा पश्चिम युरोप किंवा अमेरिकेमध्ये राहणाऱ्यांना ग्रीन कार्ड आणि सिटिझनशिपसाठी त्यांना तिथे किती खस्ता खाव्या लागतात सिटिझनशिप मिळणे किती किचकट प्रक्रिया आहे तिथे आणि तिथे कुठलंही त्या म्हणजे आ, म, तुमी तुमी फार फेअरनेस असतो अशातला भाग नाही मध्य भारता मध्य पूर्वमध्ये म्हणजे मिडल मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे कोणाला सिटिझनशिप मिळते तिथे तुम्ही एक्सपॅट्रिएट म्हणून राहता तिथे तुम्ही फक्त वर्कर म्हणून राहता इमिग्रंट म्हणून राहता त्यामुळे जगभरामध्ये सर्व देशांनी आपल्या नागरिकत्वाचे कायदे हे फार कठोरपणे केलेले आहेत आज आपल्या इथे त्याला एक धार्मिक स्वरूपाचा रंग दिला जात असेल खरं खोटं राजकीय पक्षांसाठी आपण ते फील्ड सोडून देऊ पण मात्र नागरिकत्वाची एक कठोर चाचणी असणं आणि ही प्रक्रिया सिटीजनशिप ऍक्ट हा आपल्या एकोणीसशे पंचावन्न पासून आहे आणि आपण सगळ्यांनी एक, एक वास्तव मान्य केलं पाहिजे की आपल्या देशाची फाळणी झालेली आहे आपण भारताने ती मान्य केली नसली तरी ती धार्मिक आधारावर झालेली आहे एकाचे दोन देश झाले दोनचे तीन देश झाले एकेकाचा आपल्यालाच ब्रिटिशांनी जोडलेला ब्रह्मदेश होता नंतर त्याचा म्यानमार झालं बर्मा झालं म्यानमार झालं तो आपल्यापासून बाजूला गेला श्रीलंका बाजूला गेला आपले सगळे प्रश्न हे फार द दोन तीनशे चारशे वर्ष एकमेकांमध्ये लिंक्ड आहेत ते इतके सरळ सोपी त्याला उत्तरं नाही त्याला सरळ सोपी असं म्हणजे कोणी करूही शकत नाही आणि या देशातल्या अल्पसंख्यांकांना म्हणा की कोणत्याही एका वर्गाला तो काही हजार असो काही लाख असो किंवा पंधरा वीस कोटीच्या दरम्यान असलेला मुस्लिम समाज असो त्याला मला वाटत नाही कोणतंही सरकार यू कॅनॉट विश अवे युअर मुस्लिम तुम्ही तुमच्या देशातल्या देशा दे मुसलमानांना काही काढू नाही शकत पण घटनात्मक जी प्रक्रिया आहे त्याला राजकारणाच्या चष्म्यातून मगाशी या तिन्ही वक्त्यांनी ज्याचा उल्लेख केला त्या बेसिक स्ट्रक्चर थेरीचा केशवानंद भारतीचा त्यांनी जो उल्लेख केला आहे त्यात सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही घटनेच्या मूळ गाभ्याला पण तो मूळ गाभा काय हे वारंवार वेगवेगळ्या केसेसमधून त्यांनी जरी एक्सप्लेन केलं असलं सिटिझनशिप विदाऊट डिस्क्रिमिनेशन तर सिटिझनशिप भाई आणि विश्वास पाठकांना मला हे आवर्जून सांगावं असं वाटेल की आपल्या घटनेमध्ये आणि सिटिझनशिप ॲक्टमध्ये सिटिझनशिप बाय बर्थ बाय डिसेंट म्हणजे तुमचे आईवडील नागरिक होते म्हणून तुम्ही नागरिक होता तुम्ही इथे जन्म घेतला म्हणून तुम्ही होता पण बाय नॅचरलायझेशन ही जी प्रोसेस आहे ही स्टॅच्युटरी आहे ही ह्याचे रुल्स फ्रेम झालेले आहेत एक वारंवार बांगलादेश स्थापन झाला किंवा पाकिस्तानमधून अनेक लोक आले किंवा श्रीलंकेतून आले त्यावेळेच्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीनुसार त्या त्या वेळेला सरकारांनी ते कोणत्याही पक्षाचे असो भारताच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे यावरून उगीच कोणत्याही एका सरकारला कठडात उभं करणं हे मला वाटतं या क्षणी जेव्हा फक्त तो कायदा आज पारित झालेला आहे आणि मुळात हे सर्व कायदे त्या त्या राज्यांच्या यंत्रणा करणार आहे आणि मुळात आपल्या अतिशय भ्रष्ट असणाऱ्या यंत्रणा हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण शेवटी बिलं किती चांगले असले तरी ह्या जनगणना करणारी यंत्रणा किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर करणारी यंत्रणा किंवा उद्या एन आर सी जर चुकून झालं तर त्याची रजिस्ट्रेशन करण्याची यंत्रणा ही आपाप प्रत्येक राज्याच्या अधीन असलेली आहे मुळात त्या यंत्रणा सुधरवणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अशा फ्लॉलेस यंत्रणा करणं ही आपल्या देशाची गरज आहे या सगळ्या आशंका आहेत की त्याच्यात कोणावर तरी डिस्क्रिमिनेशन होईल हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्या यंत्रणा पोकळ असतील दांभिक असतील करप्ट असतील आणि प्रेज्युडिज बायस्त असतील त्यामुळे त्या ते यंत्रणा सक्षम करणे आणि आज पंधरा सोळा राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही आहे त्यामुळे त्या त्या यंत्रणा त्या त्या राज्य सरकारांच्या अंकित असणाऱ्या यंत्रणा आहे त्यामुळे त्यांनी निपक्षपातीपणाने हे जर केलं तर मला वाटलं यापैकी एकही आरोप हा शेवटी अंतिमता सत्य ठरणार नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ऐक ना भाई मी येतो तुमच्याकडे विश्वास एन आर सी मध्ये काय आहे तर एन आर सी मध्ये जे इलिगल इमिग्रंट्स आहेत म्हणजे घुसखोर आहेत त्यांना हुसकावलं जाईल एन पी आर मध्ये काय आहे की माहिती गोळा करताना हे कळणार आहे की कोण घुसखोर आहे म्हणजे सहा महिन्यांपासून जर का एखादी परकीय व्यक्ती भारतात राहत असेल मग पुढच्या सहा महिन्यासाठी तो काय करणार आहे नसेल त्यानं अटी शर्तींची पूर्तता केली तर ते लागलीच कळवलं जाईल की इतकी लोक तुमच्या देशातली ही इलिगल इमिग्रंट्स आहेत किंवा ते सहा महिन्याच्या वर अधिक काळ ते राहतायत किंवा ते राहू पाहतायत वगैरे असा सगळा डेटा येणार आहे आणि त्यामुळं जसं अससुद्दीन ओवेसी म्हणतायत म्हणत आहेत की मागच्या दारानं एन आर सी लागू करण्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे एन पी आर आणि त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे जरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं असेल की एन आर सी देशव्यापी नाही पण जेव्हा एक एप्रिल ते तीस सप्टेंबरपर्यंत एन पी आर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर पूर्ण होईल त्यानंतर तर सरकारकडं डेटा येईल जो डेटा सरकार लोकसभेत किंवा राज्यसभेत देऊ शकलेलं नाही आहे विश्वास पाठक बघा एक आपल्याला राहुल फडणवीस चर्चेचा चांगला स्तर उंचवलेला आहे आपण मला वाटतं त्या दृष्टीने चर्चा करावी हो त्या दृष्टीने डेटा डेटा डेटाची मागणी काय ही स्तर उंचावणारीच आहे डेटा काय सरकारला देता आला नाही ना किती लोक किती लोक येत आहेत प्रधानमंत्र्यांनी सांगितला त्याप्रमाणे एनआरसीचा प्रश्न कुठे चर्चेत नाही कुठे डिस्कशन मध्ये नाही त्यामुळे त्याची चर्चा करणं चुकीचं आहे ना पंतप्रधानांच्या सर्वांचा विश्वास नाही तुमचा माझा असेल यांचा नाहीये ना राहणारच नाही त्यांचा तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला की हे एनआरसी एनपीआर सीए हे हे लोकांना माहितीच होतं अचानक माहीत कसं झालं कारण मुळामध्ये काँग्रेसला आणि कम्युनिस्टांना काही विषयच उरले नाही आणि मोदींना कसं हटवायचं या दृष्टीने आज चालून आलेली संधी म्हणून त्यांनी लोकांचा बुद्धिवीर केलेला आहे म्हणून मी यांना सारखं सारखं अडवतो आहे पहिली गोष्ट दुसरं एन आर सी हा जो विषय आहे मुळामध्ये आला हा कन्सेप्टच कसा काय आला हा माननीय सुप्रीम कोर्टाने आसाममध्ये काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे लागू केलेला तो कन्सेप्ट आहे आणि म्हणूनच तिथे ते डिटेन्शन सेंटर वगैरे देखील आलेलं आहे पूर्ण देशभर एन आर सी येणार नाही हे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे तरी आपण सर्व एक मिनिट एक, एक मिनट तरी मी असं म्हणतो जसं राहुलजींनी म्हणतो त्याप्रमाणे की आपण सर्वच एक भारतीय नागरिक म्हणून इतर देशांमध्ये सिटीजनशिप बाबतीत जसे नियम आहे काटेकोरपणे तसं आपण लागू करावे की नाही मला असं वाटतं की आपल्या देशामधला सिटीजन हा लिगल सिटीझन असावा याला कोणाचाही विरोध असता कामा नाही आणि म्हणूनच मग त्या ममता बॅनर्जी असो पास्टमध्ये कम्युनिस्टांनी असो किंवा काँग्रेसने देखील त्यांच्या देखील कार्यक्रमामध्ये इमिग्रेंटल इमिग्रेट्स लासकोलला आहे त्यामुळे उगाचाच भारतीय जनता पक्षाने आणलेला कायदा म्हणून चुकीचा आणि त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे आता यांनी श्रीलंकेचा श्रीलंकेचा एकच वाटतं अजून एक जसं राणा साहेबांनी म्हटलं त्याप्रमाणे की मुळामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी ते क्लिअर केलं की हा विषय आहे आणि राहुलनी बरोबर सांगितलं की हा विषय पूर्ण भारताचा एकदम तुम्ही एका वेळेस सॉल्व्ह करू शकत नाही केस टू केस बेसिसवर तुम्हाला डील करावं लागेल जेव्हा तामिळनाडूचा विषय आपला श्रीलंकेचा विषय आला तर तामिळनाडूची समस्या त्याप्रमाणे हँडल केली आज हा ज्या मुस्लिम राष्ट्र आहे जे आपल्याला सीमा लागून आहेत तिथल्या माय मायनॉरिटीचा विषय असल्यामुळे त्याला या प्रकारे आपण डील करतोय ठीक आहे बाई मला मला आश्चर्य वाटतं की चर्चेचं स्तर कुठे ठरवायचं म्हणजे आता आम्हाला ठरवा मला वाटतं ठीक आहे हा थर तुमचा दाखवतोय लोकशाही सुधूर राहुल पांडे राहुल पांडे प्रतिवाद होत राहुल राहुल पांडे जे म्हणतात चर्चेचा स्तर हे स्तर ठरवायचं इथे कुणी सांगण्याचा प्रयत्न करू नये दुसरी गोष्ट एखादी गोष्ट एखादी गोष्ट आपण सांगत असताना आपण जर हे ग्रहितच धरून चाललो जे राहुल पांडे ग्रहित धरून चाललेत अहो सुरुवातीलाच मी म्हटलं अहो हे जनगणनेचा पुढचा प्रकार आहे ह्याला विरोध कुणी सांगितला तो प्रकार येण्यापूर्वीची त्यांच्या हेतूबद्दलची जी शंका आहे ती एकट्या भाई जगतापच्या मनात नाही देशातल्या संपूर्ण कोट्यावधी मना कोट्या तरुणांच्या मनात काँग्रेस बाबा गप्प बसशील का मी मी आता मी तुला मी याच्यात पडलोच नाही आता म्हणजे आता तरी थर सांभाळ आता गेला थर सगळा देशभरामध्ये दे थर दिसतोय तुमचा काय तो त्यामुळे कृपया ह्या ह्याला चर्चेला वेगळं वळून लागतं का मने आणि निदान पाठकांकडनं हे अपेक्षित नाही बाकीचे सगळे बोलतात तुम्ही चार कागद एक मिनिट नाही आम्ही किती कागद दाखवतो तुमची कागद बघितली तर देशाने आहे की राहुल पांडे जे म्हणतात आहेत ते ग्रहितकावर त्यांचं थर जो किंवा स्तर जो आहे त्याला जो योग्यच आहे अयोग्य काही नाही असं कोणी जगतापने कधी म्हणालं की ते म एन पी ए हा चुकीचा आहे हा कधी म्हणालो मी मी म्हटलं त्यांच्या हेतूबद्दलची शंका आणि हेतूबद्दलच्या शंकांबद्दल असलेली विवे विवेचन मी केलं आणि ते दे आपल्या देशातल्या एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याचा दाखला देऊनच बोललो शिवाय त्याच्यात झालेले बदल देऊनच बोललो म्हणजे असं काय समजण्याचं कारण नाही ते सरकारबद्दल तुम्ही कुठल्याही बोला तर तो तुमचा अधिकारच आहे तो माझा सुद्धा अधिकार आहे परत पण बोलू शकतो हो अगदी तुम्ही सगळेच नाही आता प्रत्येक नागरिक सरकारला पण आता नागरिकांच्या अधिकारावरच मोठा प्रश्नचिन्ह तयार झाल्यावर मुद्द्यावर मग मला सांगा नाही तू नको ठरू मी मुद्द्यावर यायचं कशावर यायचं कसं आहे की या देशातल्या नागरिकांच्या नागरिक हक्कांवरच गदा यायला जेव्हा लागली त्यावेळेस बर मग आता हा विषयांतर नाही परंतु तो रेफरन्स आला म्हणून खरं आजचा विषय नाही जर आम्ही येतल्या त्या मुलांनी काय केलं होतं काय त्यांना त्यांना घुसून मारण्यामध्ये काय त्यांनी काय काय केलं होतं रस्त्यावर येऊन त्यामुळे अशा प्रकारच्या जी, जी मानसिकता आहे की कुणालाही फक्त टार्गेट करायचं विशिष्ट जमातीला विशिष्ट समाजाला धर्माला टार्गेट करायचं जो यांचा एजेंडा आहे तो हा देश अजिबात खपून घेणार नाही मग त्यांना त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या एक गोष्ट याच्यामध्ये जनगणनेच्या पुढच्या पर्वामध्ये एक गोष्ट ही खरी आहे आप आप की आपल्याला आपल्या देशाच्या नागरिकत्वाबद्दल किंवा तो नागरिक आपल्या देशाचा आहे की नाही हे आपल्याला वर्षानुवर्ष घडत आलं आहे म्हणजे अनेक वेळेला हे झालेलं आहे म्हणजे जनगणना ही पहिली वेळ नाही आता हे घुसखोराच्याबद्दल जे बोलतात जे राहुल पांडे सुद्धा म्हणाले फक्त माहिती करतात त्यांच्या त्यांना माहीत असेलच कारण ते तसे विद्वानच आहेत ते या रा या सरकारने एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेमध्ये सांगितलेलं मी सांगतोय आपल्याकडे घुसखोरांना काढण्यासाठीचासुद्धा कायदा आहे म्हणजे ते काय नवीन नाही हे काय सगळं आपल्या राज्यातनं सुद्धा अनेक बांगलादेशींना अनेक इतर देशातल्या नागरिकांना आपण काढतोच कोर्टाच्या माध्यमातून ह्यांनी है। जे उत्तर दिलं ते सांगतो यांच्या यांच्या मंत्र्याने गेल्या पाच वर्षामध्ये पंधराशे नागरिकांना हे काढू शकले जर कोट्यावधी लोक घुसखर जर आहेत असं आपलं म्हणणं आहे आणि जे आमचं सुद्धा म्हणणं आहे काही अंशी की मग ही जी यंत्रणा जी आहे ही यंत्रणा तुम्ही किती राबवली तुम्हीच तर उत्तर दिलंय आणि म्हणून घुसखोरीच्या नावाखाली देशातल्या त्या नागरिकांना तुम्ही हे वेठीस धरून जर तुम्ही काही विशिष्ट पद्धतीने जर काही कुठली यंत्रणा राबवत असेल तर त्याला आमचा विरोध आहे द ह्याचं ब असू द्या आपल्या आप जनगणनेचं असू द्या किंवा आणखीन काही ज्या काही कायदे येतील त्याच्याबद्दल आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही फक्त एवढंच की तुमची उद्दिष्ट जी आहेत ती जरा लोकांजवळ जर बोलून केलं असतं तर ते जास्त बघा त्यामुळे आम्ही काय कोणाला सगळीकडे आपले नागरिक नागरिक म्हणजे आवर सिटीझन विरुद्ध युअर सिटीजन किंवा दुसरे नागरिक असा वाद चाललेला आहे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं उद्दिष्ट काय मेक्सिकेच्या सीमेवरती भिंत बांधणे त्याच्यासाठी त्यांनी अक्षरशः सिनेटला काँग्रेसला वेटीस धरलं काही दिवस तिथे तर लेऑफसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आता तर इम्पिचमेंट त्यांच्यावरती लागलं आहे असं असतानासुद्धा ते तो आग्रह धरत नाही आहेत त्यांचा जो राष्ट्रवाद आहे तोही त्यांच्या परीनं उग्रच आहे की नाही आधी अमेरिकन्स मग बाहेरचे मग पुढचे इथे मेक्सिकोमधूनसुद्धा सीमा पार करून कोणी घुसखोर येणार नाहीत कारण आमच्याकडं ड्रग्ज येतात आमच्याकडं स्मगलिंग येतं आमचं पॉप्युलेशन वाढतं लोकसंख्येला घेऊन जर का एखादं सरकार सजग असेल आणि भारतात राहणारा प्रत्येकजण मग तो विदेशी असू दे भारतीय असू दे कोणी असू दे तो काय करतो आहे कशासाठी काय करतो त्याचं जगण्याचं प्रयोजन काय ही जर का माहिती एन पी आरमधून ते काढत असतील एकवीस प्रकारची माहिती गोळा करत असतील तर यात चुकीचं काय <coughs> पहिली गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं हे बेंचमार्क नाही हे काही <laughs> जगाचा तो शहाणा माणूस म्हणून जगात ओळखला जात नाही तेव्हा अनाड्याच्या प्रमाणे चालायचं अमेरिकेचा अध्यक्ष असेल त्याला माझा इलाज नाही पण तो वेडा आहे हे समज नाही असेल ना अमेरिका ही आमच्यासाठी नाही आमच्यासाठी संविधान भारताच्या संविधानाप्रमाणे भारत देश चालणार अमेरिका उद्या जर काय डोक्यावर नाचायला लागली तर आम्ही डोक्यावर नाचणार नाही मी उदाहरण दिलं की आता सांगतो ना बाकीचे हा जर काय बोलायचं झालं तर तिथले रेड इंडियन्स ज्याला म्हणतात त्यांची अमेरिका आहे हा डोनाल्ड ट्रम्प युरोपमधन गेलेल्यांचा वंशज आहे तेव्हा जास्त मागे जाल तर डोनाल्ड ट्रम्पला पहिलं मागे घालवायला लागेल तेव्हा उगाच डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा जास्त शहाणपणा करता कामाने आपली अवकात बघूनच बोललं पाहिजे मला असं म्हणायचं आहे का उद्या जर का द्रविडींनी असं म्हटलं की आम्हीच खरे भूमिपुत्र <laughs> आर्य सगळं बाहेरून आले तर, तर आर्यन त्याला जर काही द्रविडांच्या अंगावर गेला तर ते असं बोलणार हे समजून घेईन मी ते योग्य अयोग्य ह्या नंतर पण ते बोलतील बोलतील तेव्हा प्रत्येकाने म्हणून आपला देश जो आहे हा जगाचा इतिहास हा मायग्रेशनचा इतिहास राहिलेला आहे कारण जेव्हा प्रोडक्शन नव्हतं सृष्टीमध्ये असलेली गोष्ट खायची तेव्हा इथली गोष्ट संपल्यानंतर पुढे जाणं हे स्वाभाविक होतं त्यामुळे मायग्रेशन हे या जगाचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे आपण त्याच्यामुळे त्याच्याकडे जाऊया नको इतक्या बाब आपण जाऊया ते असं मी मगाशी सांगितलं ते एन पी आर आवश्यक आहे त्याच्या आवश्यकतेबद्दल कोणी म्हणत नाही प्रश्न या सरकारच्या दुटप्पी आणि खोटारड्या पद्धतीमुळे निर्माण झालेला आहे या सरकारने आतापर्यंतच्या एन पी मध्ये नसलेले जे दोन प्रश्न घातलेत मजा बघा तुमच्या आई वडिलांची जन्मतारीख आणि जन्मस्थान काय याच्यात काय का, सांगतो ना सांगतो ना याच्यामध्ये तुम्हाला आता माझ्या वडिलांचा जन्मतारीख काय मला माहीत नाही आता तुम्हाला त्याच्याकडे मी नंतर येतो दुसरं मी तुम्हाला सांगतो ते असं सा, की ह्या पद्धतीने हा जो दोन प्रश्न घातले होते तो आगडोम उतळल्यानंतर आज तुम्ही त्यांची वेबसाईट उघडून बघा हे जे दोन प्रश्न नवीन घातले होते ते गेल्या दोन दिवसापासून वेबसाईटवरनं काढण्यात आलेले आहेत mm -hmm. का काढले हो? गेल्या दोन दिवसात तुम्ही चौकशी करा तुमच्याकडे सगळी तुमची टीम असते की दहा दिवसापूर्वीचं एन पी आरच्या बद्दलचे काय काय प्रश्न होते ते काढा आणि आजचे काढा हे जे दोन प्रश्न आहेत ते त्यातनं काढलेले आहेत हे सरकार एवढं साळसूत सरकार नाही आहे त्यामुळे पांडेजी जसं म्हणले त्याचा राजकीय अरे हा प्रश्नच राजकीय आहे तर त्याची चिकित्सा राजकीय पद्धतीने होणारच आहे आणि मुळात मुद्दा असा आहे की आपली संस्कृती कोणाची मानायची पाकिस्तानच्या बरोबर आपण जोडायचं का ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये सृष्टीच्या सर्व लोकांकरता प्राणी मात्रांसकट सर्वांचं कल्याण मागितलं त्या पद्धतीने जायचं हे आपण ठरवण्याचा मुद्दा आहे हिंदू संस्कृती म्हणजे काय ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा सुद्धा प्रकांड हिंदू पंडित होते ज्ञानेश्वरांना वाईट टाकणारेसुद्धा होते तेव्हा कोणाची परंपरा हे महत्त्वाचं आहे आणि आज हे सरकार ट्रम्प इस्रायल यांच्या पद्धतीने चाललं एक शेवटचा मी मुद्दा मांडतो की समजा असं धरा की एक कोटी लोकं निघाले त्यांना कुठल्या देशात तुम्ही पाठवणार हो आहात म्हणजे आज ते काहीतरी काम व्यवसाय करतायत कचरा वेचत असतील भांडी घासत असतील काहीतरी काम करतायत कुठे एखाद्या कारखान्यात नोकरीला असतील स्वतःचं अर्थार्जन स्वतः करतायत त्यांना तिथनं काढून डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवल्यानंतर त्यांचा पालन पोषणाचा त्यांचा कपड्या लागत्याचा त्यांच्या मुलांचा त्यांच्या आरोग्याचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारला करावा लागणार आहे पाकिस्तान घेणार आहे श्रीलंका घेणार आहे बांगलादेश घेणार आहे तेव्हा हा ना यांना काही नाही यांना इकॉनॉमी ढासळतेय तिकडे लक्ष जाऊ नये निर्मला सीतारामन सध्या सगळ्यात सुखी आहे कारण माझ्यापर्यंत कुठला प्रश्न येतच नाही आज ते जे ॲडवायझर होते त्यांनी सांगितले की ही जी आत्ता स्लो डाऊन आहे साधं सुधं नाही आहे आज सरकार भारत पेट्रोलियमचं खाजगीकरण करून त्रेपन्न टक्के खाजगी मालकांच्या हातात देते की जे सरकारचं आहे इंदिरा गांधींनी त्याचं राष्ट्रीयकरण केलं या सगळ्याकडे कानाडोळा करून आपापसामध्ये हिंदू मुस्लिम झमेल्यामध्ये पुन्हा एकदा अडकवून ठेवायचं हे या सरकारचं धोरण आहे आणि हे सरकार स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीही भाग न घेतलेल्या लोकांचा आहे आणि म्हणून यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही प्रश्नचिन्ह उचलायला जागा आहे ठीक आहे ठीक आहे आपण एक ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर खरंच सरकारचा अजेंडा काय आहे सरकार साळसूद नाहीये असं मिलिंद रानडे म्हणालेले आहेत तर खरंच सरकारचा हेतू काय आहे त्यावर सुद्धा चर्चा करू आणि एक बाब अनेकांना सध्या लक्षात आलेली आहे ती म्हणजे एखाद्या भाषणातून जी किमया नरेंद्र मोदी साधू शकतात ती मुलाखती दर मुलाखती देऊनही अमित शहा का साधू शकत नाहीत उलट त्यांच्या प्रत्येक मुलाखतीनंतर संभ्रम कमी होण्याऐवजी तो का वाढतोय त्यावर सुद्धा चर्चा करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींबरोबरच अमित शहा सुद्धा पुढे येऊन बोलतायत तर हे काय आहे नरेंद्र मोदी हे खरंच त्यांचा वेटो पलीकडे गेलेले आहेत का की आता अमित शहा म्हणतील तसं मोदी सरकार चालणार आहे त्यावर सुद्धा चर्चा करायची या पुन्हा भेटूया ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत मी थेट जातोय राहुल पांडे यांच्याकडे राहुल पांडे ब्रेकपूर्वी जी शंका जो प्रश्न मी उपस्थित केला त्यावरती मला तुमचं उत्तर हवं आहे बघा पहिलं पर्व मोदींचं कसं होतं की मोदी आहे की मोदी मोदी म्हणेल ती पूर्व दिशा होती आता काय जाणवतं आहे अनेकांना की मोदींनंतरही अमित शहा आहेत कदाचित अमित शहा मोदींच्या एक पाऊल पुढे जात आहेत त्यामुळं सर्वांना असा मेसेज गेलेला आहे की पहिलं मोदींचं जे सरकार होतं मोदी म्हणतील ती पूर्व दिशा असायची आता तसं नाही आहे आता त्यामध्ये नागपूर आहे अहमदाबाद आहे म्हणजेच अमित शहा आहेत आणि नंतर मोदी आहेत असा एक मेसेज गेलेला आहे आणि त्याचा फटका म्हणा किंवा काय म्हणा या गेल्या निवडणुकांमधून जो संभ्रम मतदारांमध्ये भाजपविषयी झालेला आहे तो त्याचा परिपाक आहे असं अनेकांना वाटतंय की एक मेसेज गेलेला आहे की हे, हे जे केंद्र सरकार आहे इथं केवळ मोदीच नाही तर मोदीचे हात बांधून ठेवणारे त्यांच्याबरोबर अमित शहा सुद्धा आहेत आपण पा भाजपचं याआधीचं जे सरकार होतं त्यात अटल बिहारी वाजपेयींबरोबर ज्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे त्यांच्याबरोबर लालकृष्ण अडवाणी होते आणि अडवाणींची पक्ष संघटनेवरची अतिशय मजबूत असणारी पकड याशिवाय सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आणि नंतर मग उप पंतप्रधानपद प्रद देण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा सरकारचे सर्व प्रमुख निर्णय जे होते आणि सरकारचा जो प्रमुख अजेंडा होता तत्कालीन एन डी एचा तो राबवण्याचं मोठं काम हे अडवाणींच्या शिरावरती जबाबदारी होती यावेळेला मोदींच्या पहिल्या सत्रामध्ये अमित मो अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष होते आणि ते पक्ष संघटनेवर त्यांनी जबरदस्त स्वतःची पकड बनवली आणि त्या माध्यमातून भाजपला साधारण दोन हजार सतरापर्यंत आपण पाहिलं असेल तर अनेक राज्यांमध्ये विजय प्राप्त करून दिले जिथे विजय प्राप्त झाले नव्हते तिथेसुद्धा दोन हजार सतरा अठरामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी स्वतःचं सरकार बनवलं जो मॅप आपण गेल्या दोन चार दिवसापासून पाहतो की एकाहत्तर टक्के भागावर भाजपचं राज्य होतं जे आता बरंच कमी झालेलं आहे मोदी दोन मध्ये अमित शहा सरकारमध्ये आले आणि गृहमंत्रीपद त्यांना दिल्यानंतर भाजपला स्वबळावर तीनशेच्या वर जागा मिळाल्यानंतर आज त्यांचा स्वतःचा जो अजेंडा होता जो त्यांनी अजिबात लपवला नव्हता स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये दिला होता तो शेवटी गृहमंत्री म्हणून राबवण्याची जबाबदारी ती आणि मुख्यतः आपण लक्षात घ्यायच्यातली बहुतांशी म्हणजे ट्रिपल तलाकचा तर सुप्रीम कोर्टात जाऊन तिथून सरकारच्या बाजूनी निर्णय लागलेला आहे आर्टिकल तीनशे सत्तर असो किंवा अयोध्या असो किंवा आता हा सी ए बीचा असो हे सर्व मुख्यतः गृहमंत्री गृह आणि कायदा विभाग त्यामुळे पण मुख्यतः त्याचं बिलचं पायलटिंग करण्यापासून पॉलिटिकल कन्सन्सेस किंवा पॉलिटिकल मेजॉरिटी जुळवण्यापर्यंत आणि आपण पहा तीनशे सत्तर राज्यसभेमध्ये सरकारचं बहुमत नसताना पहिले राज्यसभेने मंजूर केला सी ए बीच्या वेळेला अशी शंका होती की राज्यसभेमध्ये हे बिल डेफिनेटली अडेल कारण हेच बिल दोन हजार सोळा साली लोकसभेने पारित केल्यानंतर तेव्हा राज्यसभेत पास करता आलं नव्हतं मात्र ती किमया मोदी शहा दोन यांनी यावेळेला करून दाखवली किंबहुना आपण तेव्हा पाहिलं तर तेव्हा मोदी फारसा त्यांनी हाऊसमध्ये सुद्धा फार, फार हस्तक्षेप केला नाही आणि संपूर्ण स्ट्रॅटेजी ही सुद्धा अमित शहा आखताना आपल्याला आढळून आलेली आहे त्यामुळे या सरकारमधलं गृहमंत्रीपद हे म जर पॅरलच घ्यायचं असेल तर वाजपेयी अडवाणींसारखंच आता मोदी शहा त्यामुळे अमित शहा हे अजूनही पक्षाचे अधिकृतरित्या प्रमुख आहेत आणि गृहमंत्रीपद हे भारताच्या इतिहासात नेहमी फार महत्त्वाचं राहिलेलं अगदी नेहरूजींच्या काळामध्ये असलेले सरदार पटेल ज्यांची संघटनेवर तशीच मजबूत पकड होती आणि सरकारमध्ये सुद्धा त्यांचं तेवढंच वजन होतं अगदी म्हणजे मी तुलना करत नाही फार कॉन्ट्रोवर्सीचा विषय आहे तो भाई त्याच्यावर लगेच ऑब्जेक्शन घेतील पण मी फक्त हे सांगतो की सरकारमध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये अमित शहाचं जे वजन आहे ते या गेल्या सहा महिन्यामध्ये मात्र त्यांनी अतिशय समर्थपणे केलेलं आहे किंबोना जेव्हा त्यांचा समावेश केला होता तेव्हाच असं म्हटलं गेलं होतं की कुठेतरी मोदींनी आपला सक्सेसर एक इनडायरेक्टली नेमला की काय दोन हजार चोवीसच्या आसपास त्यांच्याकडून त्या ही धुरा पुढे कोण सांभाळणार आहे हा जो प्रश्न होता तो बऱ्यापैकी निकालात निघाला अशी तेव्हा जी चर्चा होती त्या दिशेने गेल्या पाच सहा महिन्यात पावलं पडलेल्या असं फार दूरपणे नागपूरवरून पाहताना आम्हाला वाटतं ठीक <laughs> आहे <है>? नागपूरवरून <laughs> तुम्ही पाहताय तेच तर महत्वाचं आहे विश्वास पाठक नागपूरवरून <laughs> ते <laughs> पाहतात त्यांना दिल्ली जास्त जवळ आहे मुंबईपेक्षा कारण दिल्लीत काय चालतंय हे नागपूरवरून जास्त लक्षात येतं आता महाराष्ट्रात तसं चालण्यासारखं काही नायकांचं सरकार गेलेलं आहे प्रश्न असा आहे की अनेकांना असंही वाटतं की हे जे सध्याचं सरकार आहे ज्यामध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत इथे निर्णय जे होत आहेत ते अजेंड्यावर आधारित निर्णय होत आहेत कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे की भारताला हिंदू राष्ट्र बनवलं पाहिजे तो अजेंडा राबवण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल सी ए असेल एन आर सी असेल एन पी आर असेल ही टाकली जात आहेत नागपूरच आहे संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं डे टू डे अफेअर्समध्ये कुठे खरोखरच काही इंटर नसतो आता तुम्ही तो अजेंडा म्हणताय तर मुलामध्ये तुम्ही आमच्या गेल्या चार पाच निवडणुकांचे लोकसभेचे सगळे जाहीरनामे काढून बघा जाहीरनाम्यांमध्ये आम्ही जे जे म्हणलं होतं ते ते आम्ही अनटिक करतो आहे टिक करतो आहे त्यामुळे काहीतरी असं वेगळा अजेंडा वगैरे असं काही नाही आणि परत म्हणतो की या सरकारची जी कार्य पद्धती आहे की या लोकांनी जे जे पेंडिंग असे विषय ठेवले होते जसं इन्क्लुडिंग थ्री सेवन्टी थर्टी फाईव्ह ए टेम्पररी असं प्रोविजन होतं ते त्याला देखील यांनी कधी दे हात घालण्याचा प्रयत्न केला नाही मात्र तो आम्ही केला आम्ही ते डील केलं त्याचा संबंध आम्ही निवडणुकांशी कधीच जोडणार नाही फायदे तोटे कधीच आम्ही बघितलं नाही दुसरं की आता आपण जी चर्चा केली साहेब जी जे काही बोलले की मला सांगा की डिमोनिटायझेशन असो जी एस टी असो तीनशे सत्तर असो पस्तीस ए असो नंतर मग ट्रिपल तलाक असो आणि आता जे जी नवीन जे काही आपण सगळे निर्णय घेतले सरकारने घेतले हे सगळे करताना केशवानंद भारतीय ने बिंडे आम्हाला काय माहीत नाही का कुठेही फॅब्रिकला हात न राहता विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहे कारण आमची प्रत्येक आहेत हे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे यांना कामधंद काही नाही आहे सुप्रीम कोर्टात ते जाणारच आहे म्हणून म्हणतो की या सी एच्या बाबतीत देखील चौदा आर्टिकल जे आहे त्याचं इंटरप्रिटेशन काय सुप्रीम कोर्ट घेणारच आहे त्यामुळे ते व्हायच्या आधी जसं राफेलवर यांनी असं रान उसळलं पूर्ण इलेक्शन त्यांना असं वाटतं की आपण जिंकू राफेलवर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तोंडावर पडले ठीक आहे राफेल वर तुम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी सोडलेली नाही सुप्रीम कोर्टाने ती देखील का फेटाली काँग्रेसने हो सोडली आहे फेटाळली ती कच्ची मागणी काय होती सोडलेली नाही आणि फार जबाबदारीने आजही बोलतोय राफेल हा घोटाळा आहेच यांनी माझ्यावर काय ठीक आहे का राफेल हा मुद्दा नाही आर्टिकल फोर्टीन आणि फिफ्टीन हा मुद्दा आहे हो। मला स्वतःला असं वाटलं की आर्टिकल फोर्टीन काय सांगते की कायद्यासमोर सर्व समान किंवा सर्वांसाठी समान कायदा आणि आर्टिकल फिफ्टीन काय सांगतंय की जातीभेद वगैरे ह्या गोष्टी नाही सुप्रीम कोर्टाने याचिका याचिका ऍडमिट करून घेतली दाखल करून घेतली केंद्राला नोटीस बजावली काय कायद्याला नाही स्थगिती देण्यास नकार दिलाय स्थगिती नाही नाही भाई होय स्थगिती देण्यास नकार दिलाय दुसरा ह्यांना काय झालंय माहितीये का ह्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या सुप्रीम ह्या देशाचं या देशाचं सुप्रीम काय तर आमचं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या आधारावरच इतक्यात भाषा इतक्या जाती इतक्यात ज्ञाती हा देश एक संघ आहे आज जे काय चाललेलं आहे आमचं म्हणणं साधं आणि सोपं आहे जे पहिल्यापासून होतं की याच घटनेच्या चौकटीला कुठेही बाधा न आणता गाभ्याला बाधा न आणता तुम्हाला जे करायचं करा कारण ते तुम्हाला अधिकारच दिलेले आहेत आणि जर का आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द हा सरनाम्यातून राज्य घटनेचा वगळला घटना दुरुस्ती करून जसा तो घटना दुरुस्ती करून ऍड केला गेला होता टाकला गेला होता वगळला तर काय कराल नाही काढणार नाही बेसिक फॅब्रिक हे शिकलो आहे काढायची नाही काढला तरी सांगतो की आपलं बेसिक फॅब्रिक हे काढलं तर आम्ही सांगतोना अजिबात नाही असं काय धर्म आपलं यांना काय यांचा ह्यांचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का यांचा मी मिलिंदच्या त्या याच्याशी सहमत आहे कारण त्याने ते बोलले ते खरं आहे ज्यांचा ह्या देशाच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही ज्यांनी किंबहुना उना इंग्रजांबरोबर मिलीभगत करून या देशाला स्वातंत्र्य मिळू नये अशा पद्धतीची सुद्धा भूमिका घेतली नाही जी रेकॉर्डवर आहे आता त्याच्यावर कधीतरी चर्चा ठेवा आपण बोलू त्याच्यावर त्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे ज्यांनी भाग घेतला त्या सर्व समभावाच्या अगदीच म्हणायचं झालं तर आपल्या ह्याला इंडिया गेटमध्ये जे नावं आहेत बघा त्याच्यावर त्याच्यावर त्रेसष्ट नावं मुस्लिमांची आहेत बरं का जरा एकदा चेक करा त्यामुळे तुम्ही तो बुद्धिभेद करताय आम्ही नाही ठीक आहे मला फक्त एकच मला एकच सांगायचं आहे

त्यांना सगळं छान नाही छान आहे ते आहेच ते माझ्या नावाने काय होणार आहे त्यांनी अगदी नेहरूजींपासून वाजपेयी आणि त्यांच्यापासूनची सगळी जी हे केली ना ती बरोबरच आहे फरक फक्त एवढाच आहे ही सगळी मंडळी लोकशाहीला मानणारे होते या आमच्या या, आमच्या आम गृहमंत्र्यांना जर लोकशाहीला मानणारे आहेत आणि जर घटनेला मानणार आहेत तर हे वाक्य येतच कसं मुस्लिम सोडून हे वाक्य एनपीआर स्थगिती द्यावी अशी मागणी होते केरळ पश्चिम बंगालची आणि एनपीआर जर का असेल आणि सरकार ते रेटणार आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही काही करा मोदी किंवा अमित शाह जेव्हा निर्णय घेतात तेव्हा बॅक ट्रॅक घेण्यासाठी नाही भूमिकेत तात्पुरता बदल होईल पण ते करणार यामध्ये प्रश्न असा आहे मगाशी मी सांगितलं तसं सरकारने बॅकफुट वर जायला सुरुवात केलेली ते जो दोन प्रश्न होते जे त्यांना घालायचे होते एक बेसिस तयार करण्याकरता एनआरसी करता पब्लिक ओपिनियन करता पब्लिक ओपिनियन करता आता कायदा आला किंवा काश्मीरचा कायदा आला तीनशे सत्तर सकाळी त्याचं प्रास्ताविक ठेवलं आणि संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या आजपर्यंत त्याच्यावरती चर्चा व्हायच्या लोकं त्याच्यावर सजेशन द्यायचे लोकशाहीमध्ये खासदार आम आमदार हे आहेतच पण लोकांचाही सहभाग अपेक्षित आहे तो ह्यांना नको आहे दुसरी गोष्ट अशी तुम्ही जे आत्ता म्हणालात की क सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही याचं कारण असं आहे की तो सु पार्लमेंटमध्ये पास झाला पण त्याचं नोटिफिकेशन नेऊन त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही अजून झालेली नाही त्यामुळे ज्याच्यावर सही झालेली नाही तो त्याच्या आधीच स्थगित कसा करायचा हा मुद्दा आहे म्हणून स्थगिती दिलेली नाही आहे आज जर काय त्याच्यावर राष्ट्रपतींच्याकडनं हा कायदा झाला असं जर काय आलं तर त्याचा तेव्हा पुढे राष्ट्रपतींची ते सही झाली जा दुसऱ्या दिवशी झाली नोटिफिकेशनवर राहुल पांडे झाली आहे झाली आहे सही झाली आहे नोटिफिकेशन सही झालेली आहे आणि मला मला एकच मुद्दा फक्त पुढे आहे एक एक मुद्दा असा आहे की हे सरकार आता ज्या पद्धतीने वागत ते इन्क्लुझिव्ह पद्धतीने जात नाही तर ते स्वतःच्या संकुचित राजकीय कधी विरोध राहुल पांडे अगदी सेकंदात हो हो आर्टिकल फिफ्टीन आणि 16 ज्याचा उल्लेख झाला त्याची सुरुवातच अशी आहे द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन सिटीझन्स बिटवीन सिटीझन्स ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रेस सेक्स कास्ट जेंडर रिलीजन तर नागरिक त्यामुळे नागरिक कोण हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि तो एक्सरसाइज देशाला कधीतरी शांतपणे राजकीय बाजूला ठेवून करावाच लागणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नागरिकत्व आलं नागरिक म्हणजे सिटीजनशिप अँड सिटीजन्स ऑफ इंडिया हा कळीचा मुद्दा बनलेला आहे त्यावरच राजकारण होत आहे सी एन आर सी हे राजकारणाचे मुद्दे आहेत ती खरंच देशासाठी या कायद्यांची गरज आहे देश एकविसाव्या शतकात पुढे जातो आहे अर्थव्यवस्था कुठे जाते हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे पण तुर्तास सरकारच्या अजेंड्यावरती सी ए एन आर सी एन पी आर आहे आर्थिक स्थिती देशाची त्यावरती सरकारला चर्चा हवी आहे का हाच खरा प्रश्न आहे पण सामान्य नागरिक म्हणतायत की आर्थिक स्थितीकडे देशाच्या लक्ष दिलं गेलं पाहिजे मंदी मोठ्या प्रमाणात आहे महागाई वाढलेली आहे भाज्यांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत कांद्याचे दर काही केल्या खाली येत नाही आहेत रोजमर्राची जिंदगी जगणारी जी लोकं आहेत ते हातावरती बोट घेऊन जगतात ती मंडळी सध्या सर्वात धोक्यात आहे आणि अशावेळी असे जे कायदे आहेत ज्यामुळं संभ्राम निर्माण होतोय ज्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण होतंय आणि त्यामुळंच अशी चर्चा करावी लागते मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो इथेच थांबतो पाहत राज ही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे